नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी स्री दिलीप मोहिते सर शिकवानंदे चॅनेलच्या वाद माध्यमातून आपण एकमेकांना नेहमीच भेटत असतो आज आपण मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक अभ्यासणार आहोत पाठाचे नाव आहे ओळख थोरांची या पाठामध्ये आपण खाशाबा जाधव व दादाजी रामजी खोबरागडे या दोन थोर व्यक्तिमत्वांविषयी जाणून घेणार आहोत शब्दार्थांसह सोप्या भाषेत या दोन्ही व्यक्तींविषयी आपण जे उतारे आलेले आहेत ते अभ्यासणार आहोत चला तर मग आपण ओळख हा पाठ अभ्यासूया सर्वप्रथम आपण खाशाबा जाधव यांच्याविषयी जाणून घेऊया या खाशाबा जाधव हा जो काही उतारा आपल्या या पाठामध्ये समाविष्ट केलेला आहे तर त्याचं लेखन प्राध्यापक संजय दुधाने यांनी केलेला आहे त्यांचा जन्म एकोणीसशे शहात्तरचा आहे बालपणापासूनच त्यांना खेळांची आवड आहे ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे त्याचबरोबर ध्रुव तारा सचिन तेंडुलकर मेजर ध्यानचंद अजिंक्य तारा फ्लाइंग शीख मिल्खा सिंग वाटचाल एशियाडची वाटचाल ऑलिम्पिकची क्रीडा पर्वणी कथा ऑलिम्पिकच्या ही त्यांची क्रीडाविषयक पुस्तकं प्रकाशित आहेत ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव या त्यांच्या पुस्तकातून भाग खाशाबा जाधव हा घेतलेला आहे या आपण अभ्यास करूया खाशाबा जाधव या थोर व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेऊया पहा कराडमधील कृष्णा नदीच्या काठावरील गोळेश्वर हे छोटेसे गाव आणि कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या गोळेश्वर या गावामध्ये खाशाबा जाधव यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्र हो कराड हे सातारा जिल्ह्यातील एक महत्वाचं ठिकाण आहे एका शहराचं नाव आहे आणि इथूनच वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या काठावरती गोळेश्वर हे एक छोटंसं गाव आहे आणि तेथील पुतळाबाई व दादासाहेब यांचा खाशाबा छोट्याचणीचा मुलगा अगदीच लहान अंगकाठीचा उंचीने जेमतेम मचणारा असा हा लहानपणीचा खाशाबा आणि या खाशाबा जाधव यांचा जन्म हा आई पुतळाबाई व वडील दादासाहेब यांच्या पोटी झाला अण्णा या टोपण नावाने त्यांना लहानपणी ओळखलं जात होतं आणि हेच खाशाबा जाधव पुढे ऑलिम्पिक वीर झाले विद्यार्थी मित्र हो ऑलिम्पिक याविषयी तुम्हाला माहिती कदाचित असेलही तर ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ही दर चार वर्षांनी होत असते आणि जागतिक स्तरावरील एक महत्वाची क्रीडा स्पर्धा म्हणून ऑलिम्पिकला ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना ओळखलं जातं ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणं म्हणजे आपल्या देशाचं नाव जगामध्ये पोहोचवणं जगाच्या पातळीवरती आपल्या देशाचं नाव मोठं करणं आणि या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणं हाच मुळात कोणत्याही क्रीडापटूच्या दृष्टीनं सर्वात मोठा बहुमान असतो आणि खाशाबा जाधव यांनी भारताचं प्रतिनिधित्व या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये केलं आणि तिथे त्यांनी कुस्ती या क्रीडा प्रकारामध्ये पदक कास्य पदक मिळवलं आणि भारताचं नाव हे जगामध्ये उंचावण्याचं काम जे आहे तर ते एकोणीसशे बावन्नमध्ये केलं आणि आशा खाशाबा जाधव यांच्याविषयी आपण या पाठामध्ये जाणून घेतो हो। आहोत खाशाबांचे आजोबा हे उत्तम कुस्तीपटू होते आणि खाशाबांना कुस्तीचा वारसा त्यांच्या घरातूनच लाभलेला होता त्यांचे जे आजोबा होते ते सुद्धा उत्तम कुस्तीपटू होते तर वडिलांनीही तरुणपणात आखाड्यातील कुस्त्या गाजवल्या होत्या आणि त्यांच्या वडिलांना सुद्धा कुस्तीची आवड होती वडिलांनी त्यांच्या तरुणपणामध्ये विविध मैदानामध्ये कुस्तीच्या मैदानामध्ये कुस्त्या गाजवलेल्या होत्या कुस्त्या केलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये विजयसुद्धा मिळवलेला होता वडिलांच्या तालमीत खाशाबांच्या कुस्तीचा श्रीगणेशा झाला आणि ह्या कुस्तीप्रेमी वडिलांच्या देखरेखीखालीच खाशाबा जाधव यांचीसुद्धा या कुस्ती क्षेत्रातील सुरुवात जी आहे स्त्रीगणेशा होणं म्हणजे सुरुवात होणं आणि या कुस्तीची आवड खाशाबांनासुद्धा लहानपणीच लागली आजोबांचा वडिलांचा वारसा त्यांना त्या ठिकाणी लाभलेला होता आणि अशा प्रकारे खाशाबा साईबाबा सुद्धा हे कुस्तीच्या क्षेत्रामध्ये आले आणि त्यांचं नातं या मातीशी जुळले प्रतिस्पर्धी मल्लास चित कसं करायचं आता मल्ल म्हणजे पैलवान आणि आपला प्रतिस्पर्धी जो मल्ल असतो तर त्याला पराभूत कसं करायचं मान त्याची कशी पकडायची पट कसा काढायचा आता पट काढणं म्हणजे खरंतर प्रतिस्पर्धी मल्लाची टांग खेचणं हा कुस्तीतला एक डाव आहे आणि अशा प्रकारचे विविध डाव जे असतात तर ते कुस्ती शिकत असताना आपण आत्मसात करायचे असतात आणि खाशाबा जाधव यांनी अगदी लहानपणापासूनच प्रतिस्पर्धी मल्लास चित कसं करायचं आता खरं तर चित करणं म्हणजे जेव्हा प्रतिस्पर्धी मल्लाला आपण त्याच्या पाठीवरती उतानं पाडतो म्हणजेच त्या ठिकाणी त्याला हरवतो तर हे कसं त्या ठिकाणी त्याला चित करायचं कुस्तीमध्ये त्याची मान कशी पकडायची आणि पट कसा काढायचा आणि कशा प्रकारे हे डावपेच जे असतील कुस्तीतले तर ते तिथं उपयोगात आणायचे याचे सगळे धडे जे आहेत ते खाशाबांनी वडिलांकडून आत्मसात केले आणि अशा प्रकारे हे सगळं वडिलांच्याकडून हे कुस्तीतले डाव त्यांनी शिकून घेतले त्या काळी गावागावांत ऋरूस भरायचे आणि त्या खाशाबा जाधव जेव्हा लहान होते तेव्हा गावागावामध्ये अशा प्रकारच्या विविध जत्रा भरायच्या आणि या उरसांमध्ये जत्रेमध्ये हे कुस्तीच्या आखाडे जे आहेत तर ते भरायचे आणि ह्या कुस्तीच्या मैदानामध्ये हे खाशाबा जाधव जे आहेत ते सुद्धा सहभागी व्हायचे आणि खाशाबांनी वयाच्या आठव्या वर्षी पहिल्यांदा जत्रेतली कुस्ती जिंकली होती आणि अगदी अगदी लहानपणी म्हणजे वयाच्या आठव्या वर्षी या खशाबा जाधवांनी जत्रेतील जा एका कुस्तीमध्ये विजय मिळवला आणि इथून पुढे त्यांची कुस्ती क्षेत्रातली कारकीर्द जी आहे ती सुरू झाली आजोबांचा वडिलांचा वारसा घेऊन या कुस्तीच्या क्षेत्रामध्ये खाशाबा जाधव हो, पुढे त्यांची वाटचाल जी आहे तर ती सुरू झाली शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि शालेय शिक्षण त्यांचं कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये झालं गोळेश्वर गावापासून हायस्कूल पाच किलोमीटर दूर होते आणि ह्या गोळेश्वर हे जे काही खाशाबा जाधव यांचं गाव होतं त्या गावापासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावरती हे टिळक हायस्कूल होतं सकाळी शाळेत लवकर पोहोचण्यासाठी खाशाबा रोज चालत न जाता पळत जायचे व अंधार पडण्यापूर्वी घरी परतता यावे म्हणून पळत यायचे पहा कशा प्रकारची मेहनत ते शाळेसाठी करायचे आणि त्याच्यातूनच कुस्तीसाठी सुद्धा एक चांगलं शरीर जे आहे ते त्यांचं तयार होत होतं की अगदी सकाळी शाळेत लवकर पोहोचण्यासाठी खशाबा जाधव रोज चालत न जाता पळत जायचे आणि अंधार पडण्यापूर्वी घरी पोहोचावं म्हणून ते शाळेतून पळत यायचे म्हणजे अशा प्रकारे जायचे पाच किलोमीटर आणि यायचं पाच किलोमीटर असं जवळपास दहा किलोमीटरचं अंतर ते दररोज पळायचे पळत जाण्या येण्याच्या त्यांच्या सवयीमुळं त्यांचा कुस्तीतला दम चांगलाच तयार होत गेला आणि कुस्तीमध्ये प्रतिस्पर्ध्याबरोबर खेळत असताना दम असावा लागतो श्वास रोखून ला, त्या ठिकाणी आपल्याला अगदी शेवटपर्यंत त्या प्रतिस्पर्ध्याचा सामना जो आहे तर तो, तो करायचा असतो आणि त्यांचं शरीर जे आहे तर ते मुळातच ह्या पळत जाण्या येण्यामुळं तो जो त्यांचा दम आहे ह्या खेळासाठी लागणारा तर तो त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि त्यांच्या शरीराला सुद्धा ही चांगली सवय झालेली होती अनवाणी पायानं धावल्यामुळे पाय काटक बनले आणि पायात चप्पल न घालता ते धावत शाळेतला जायचे आणि शाळेतून परत यायचे त्यामुळे त्यांचं पाय सुद्धा अगदी टनक बनलेले होते काटक बनलेले होते पावसाळ्यात झाडा झुडपांतून गुडघ्यापर्यंत चिखल तुडवत पावसाची तमा न बाळगता खाशाबांनी शिक्षण व व्यायामाची साधना केली आणि अशा प्रकारे कोणताही ऋतू असू दे या प्रत्येक ऋतूमध्ये त्यांचं शाळेमध्ये जाणं आणि येणं हे त्या ठिकाणी सुरू असायचं पळत जायचं पळत यायचं अगदी पावसाळ्यामध्ये झाडाझुडपांमधून जात असताना अगदी गुडघ्यापर्यंतचा चिखल तुडवत त्यांना जाई करावी लागायची पावसाची परवा न करता अशा प्रकारे खाशाबानी शिक्षण आणि व्यायामाची साधना जी आहे तर ती पूर्ण केली आणि ही कुस्तीची आवड जी आहे तर ती त्यांनी जोपासली आणि त्याचबरोबर शिक्षण सुद्धा पूर्ण केलं म्हणजे कोणतीही व्यक्ती मोठी होते ती त्याच्या मेहनतीमुळं जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा पंधरावा महोत्सव फिनलँडची राजधानी हिलसिंकी येथे एकोणीशे बावन्न साली पार पडला आणि अगदी छोट्याशा गावामध्ये जन्मलेले खाशाबा जाधव हे त्या ठिकाणी या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा हा पंधरावा महोत्सव जो आहे तर तो युरोपमधील फिनलँड नावाचा जो देश आहे आणि या देशाची जी राजधानी हिलसिंक्य आहे इथे एकोणीसशे बावन्नमध्ये या स्पर्धा पार पडल्या आणि तेथे ते खाशाबांनी भारताला कुस्ती या खेळ प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवून दिले विद्यार्थी मित्र हो हा जो काही फिनलँड देश तो आहे तो तुम्हाला इथं नकाशामध्ये दिसतो आहे आणि तिथं मी आधोरेखित केलेला आहे पहा आणि ह्या फिनलँडची राजधानी जी आहे तर ती हिलसिंक्य आहे आणि इथे खाशाबा जाधव जे आहेत तर ती कुस्ती खेळण्यासाठी एकोणीसशे बावन्नमध्ये गेलेले होते आणि या कुस्ती प्रकारामध्ये त्यांनी आपल्या भारताला कांस्य पदक मिळवून दिले आणि खशाबा जाधव यांनी सर्वोत्तम कामगिरी या कुस्ती क्रीडा प्रकारामध्ये केली भारताला कांस्य पदक त्यांनी जिंकून दिलं आणि ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये भारताला मिळालेलं हे पदक पहिलं पदक होय आणि अशा प्रकारे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देण्याचं काम जे आहे ते खाशाबा जाधव हो। यांनी केले आणि असे हे खाशाबा जाधव हे हो। आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि त्याचबरोबर गोळेश्वरसारख्या अगदी एका छोट्याशा खेड्यामध्ये जन्माला येऊन त्यांनी ज्या प्रकारे कुस्तीमध्ये प्रगती केली आणि ज्या संघर्षातून त्यांनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतला कारण त्यांचा हा प्रवास साधा सोपा नव्हता आणि त्यांनी भाग घेऊन भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक जे आहे तर ते मिळवून दिलं आणि खाशाबा जाधवांचं नाव जे आहे तर ते ह्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवलं गेलं भारताच्या इतिहासामध्ये ऑलिम्पिकच्या ऑलिम्पिक क्रीडा क्षेत्रामध्ये खाशाबांचं नाव आजही त्या ठिकाणी आदरानं घेतलं जातं अशा खाशाबा जाधवांविषयी आपण जाणून घेतलं आणि खरंच खाशाबा जाधव यांचं हे जे काही स्मरण या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून जे केलेलं आहे तर ती खरंच त्यांच्या प्रती वाहिलेली ही खरंतर एक आदरांजली आहे आणि अशा प्रकारे या थोर व्यक्तींचा आदर्श जो आहे की आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल तर प्रचंड मेहनत करावी लागते आणि त्या मेहनतीच्या जोरावरतीच आपण पुढे जाऊ शकतो आणि आपल्या कर्तृत्वातून आपल्या देशाचं नाव सुद्धा मोठं करू शकतो असं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे हे खाशाबा जाधव आहेत आता आपण खाशाबा जाधव यांचा पाठ अभ्यासला विद्यार्थी मित्र आपल्याला चर्चा करण्यासाठी इथे काही प्रश्न दिलेले आहेत की तुम्हाला सर्वात जास्त कोणता खेळ आवडतो आपल्या प्रत्येकाला खेळ हे आवडतच असतात आणि अशाच कोणता अशाच प्रकारचा कोणता खेळ तुम्हाला सर्वात जास्त आवडतो त्याविषयी तुम्ही मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करायची आहे तुम्हाला कोणता खेळाडू सर्वात जास्त आवडतो आणि का आवडतो आपण जे खेळ खेळत असतो किंवा खेळ पाहत असतो तर त्या खेळामधले अतिशय चांगली कामगिरी करणारे काही खेळाडू आपल्याला आवडत असतात मग ते खेळाडू आपल्याला का आवडतात याचीसुद्धा आपण चर्चा करायची आहे दूरदर्शनवरील क्रीडा जगतमधल्या बातम्या पहा व ऐका वर्गात त्यावर चर्चा करा आणि दूरदर्शनवरती किंवा विविध प्रकारचे जे बातम्या देणारे टी व्ही वाहिनी असतात तर त्याच्यावरती क्रीडाविषयक घडामोडी ज्या असतात तर त्या सांगितल्या जात असतात त्या आपण पाहिल्या पाहिजेत आणि त्याच्यामधून आपल्याला विविध प्रकारचे खेळ त्या खेळांमध्ये विविध प्रकारचे जे खेळाडू चांगली कामगिरी बजावतात तर त्यांची माहिती आपल्याला होत असते आणि अशा पद्धतीनं आपण त्याच्यावरती चर्चा करू शकतो विद्यार्थी मित्र हो आता आपण या पाठातील भाग दोन दादाजी रामजी खोबरागडे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एक संशोधक शेतकरी म्हणून दादाजी रामजी खोबरागडे यांनी बजावलेली महत्वाची कामगिरी जी आहे ते आपण या उतार्यामध्ये समजून घेणार आहोत पहा तांदळाच्या अनेक जाती आहेत आणि त्यापैकी एका जातीचे नाव आहे एच एम टी आता आपण जो काही भात खात असतो तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की शेतामध्ये अशा प्रकारे हा तांदूळ जो असतो तर तो पिकत असतो आणि ह्या तांदळाच्या अनेक प्रकारच्या जाती असतात म्हणजे अगदी सांगायचंच झालं तर आपण एच एम टी हे नाव नेहमी ऐकतो किंवा आपण आंबेमोहर या तांदळाचं नाव ऐकत असतो किंवा इंद्रायणी नावाचा तांदूळ आपण ऐकत असतो बासमती नावाचा तांदूळ प्रसिद्ध असा तांदूळ आहे अशा अनेक प्रकारच्या तांदळाच्या जाती असतात आणि त्यापैकी एका जातीचं नाव जे आहे तर ती एच एम टी आहे तांदळाची ही नवी जात शोधून काढली एका शेतकऱ्याने आणि एच एम टी नावाची ही जी तांदळाची जात आहे तर ती एका शेतकऱ्याने शोधून काढलेली आहे आणि त्यांचे नाव दादाजी रामजी खोबरागडे आणि त्या शेतकऱ्याचं नाव आहे दादाजी रामजी खोबरागडे ते चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड या गावचे आणि हे जे दादाजी रामजी खोबरागडे आहेत तर त्यांचं जे काही गाव आहे तर ते चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असणारा जो नागभीड तालुका आहे आणि या नागभीड तालुक्यातील नांदेड नावाचं जे अगदी छोटंसं गाव आहे या गावामधले हे दादाजी रामजी खोबरागडे आहेत दादाजींचे वडील हे रामजी आणि दादाजींचे जे वडील होतं त्यांचं नाव रामजी असं होतं ते फार काळजीपूर्वक शेती करायचे आणि त्यांचा व्यवसाय हा परंपरेनं चालत आलेला शेती हाच होता आणि दादांचे वडील सुद्धा फार काळजीपूर्वक शेती करायची पेरणीच्या अगोदर बियाणे निवडायचे आणि जेव्हा त्या ठिकाणी शेतामध्ये बी पेरायचं असेल तर त्याच्या अगोदरच हे बियाणं जे आहे तर ते त्या ठिकाणी अगोदर ते चांगल्या प्रकारे निवडून घ्यायचे खराब दाणे बाजूला काढायचे आणि निवडलेल्या बियाणामधून जे काही खराब दाणे असतील की जे शेतामध्ये पेरायचे असतात तर ते खराब दाणे ते पहिल्यांदा बाजूला काढायचे आणि चांगले दाणे जे असतील ते पेरणीसाठी निवडायचे दादाजींनी वडिलांना असे का करता म्हणून विचारले आणि लहानग्या ह्या दादाजींनी त्याच्या वडिलांना विचारलं की तुम्ही अशा प्रकारे हे दाणे का निवडता तेव्हा वडील म्हणाले चांगले बी पेरले तर चांगले उगवण होते आणि वडिलांनी छान उत्तर दिलं ह्या दादाजींना की चांगलं आपण बी जर पेरलं शेतामध्ये तर अर्थातच त्या बियाण्याची चांगली उगवण सुद्धा होत असते आणि ते बियाणं चांगलं उगवून येत असतं आणि बियाणं चांगलं उगवून आलं की आपल्याला भरपूर त्या ठिकाणी अन्नधान्य मिळत असतं आणि कोणताही शेतकरी हाच विचार करत असतो की आपल्याला चांगलं बियाणं कसं मिळेल आणि त्या बियाणापासून आपल्याला चांगलं अन्नधान्य मिळालं पाहिजे आणि म्हणून चांगलं बियाणं निवडण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो आणि ह्या दादाजींचे जे जी वडील होते ते सुद्धा अशाच प्रकारे चांगलं बियाणं जे असेल तर ते पेरणीसाठी निवडायचे दादाजींना तेव्हापासून बियाणं निवडण्याची सवय लागली तशीच निरीक्षणाचीही लागली आणि या दादाजींनी सुद्धा आपल्या वडिलांचा हा गुण घेतला आणि दादाजींना अशा प्रकारे अगदी लहानपणापासून हे बियाणं निवडायचे त्याचबरोबर ह्या बियाणांचं निरीक्षण करायचं ही जी सवय होती ती अगदी लहानपणापासून लागली आपण या उतार्यातील काही शब्दांचे अर्थ पाहूया चंद्रपूर म्हणजे महाराष्ट्रातील एका जिल्ह्याचं नाव आहे नागवीड म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील एका तालुक्याचं नाव आहे पेरणी करणं म्हणजे शेतात बियाणं पेरणं आणि उगवण म्हणजे उगवणे आता आपण दादाजी खोबरागडे यांच्याविषयी जाणून घेऊया दादाजी खोबरागडे खोबरागडे यांना लहानपणी अशा प्रकारे बियाणे निवडण्याची आणि त्याच्या निरीक्षणाची सवय लागली ते मोठे झाले आणि शेती करू लागले आणि मोठे झाल्यानंतर अर्थातच त्यांचा जो व्यवसाय होता शेतीचा ते ते करायला लागले एकदा शेतात फिरत असताना त्यांच्या लक्षात आले की भाताच्या काही ओंब्या जास्त गडद पिवळ्या रंगाच्या आहेत आणि भाताच्या ज्या ओंब्या असतात तर की ज्या ओंब्यांना हे भात जे असतं तर ते लगडलेलं असतं तर ह्या ओंब्या जास्त गडद पिवळ्या रंगाच्या असतात आता गडद म्हणजे गर्द दाट अशा पद्धतीच्या पिवळ्या रंगाच्या असतात हे त्यांच्या निरीक्षणातून लक्षात आलं त्याने नेमक्या ते हेरून ठेवल्या व त्या परिपक्व झाल्यानंतर बाजूला काढून एका वेगळ्या पिशवीत ठेवल्या आणि मग त्यांनी काय केलेलं आहे की ह्या ज्या काही वेगळ्या दिसणाऱ्या ज्या उंब्या आहेत की गडद पिवळ्या रंगाच्या तर त्या ते त्यांनी नेमक्या शोधून काढल्या आणि त्या ते विशेष त्यांनी नीट पाहून लक्षात घेऊन त्या ते तेवढ्याच त्या ठिकाणी ओंब्या बाजूला काढल्या आणि परिपक्व म्हणजे पहिल्यांदा त्या शेतामध्ये त्यांनी लक्षात ठेवले की ह्या ओंब्या गडद पिवळ्या रंगाच्या ज्या आहेत की ज्या इतर ओंब्यांपेक्षा वेगळ्या दिसतात तर त्या लक्षात ठेवल्या आणि अर्थातच त्या ठिकाणी त्या परिपक्व झाल्यानंतर म्हणजे संपूर्ण भात तयार झाल्यानंतर त्या ओंब्या बाजूला काढून एका वेगळ्या पिशवीमध्ये ते भात जे आहे तर ते ठेवलं आणि दुसऱ्या वर्षी त्यांनी ती बियाणं शेताच्या मधोमध पेरले आणि दुसऱ्या वर्षी पेरणीच्या वेळेला त्यांनी हे जे काही बियाणं त्यांनी बाजूला काढून ठेवलेलं होतं तर ते बियाणं शेताच्या बरोबर मध्ये पेरलं आणि त्यांच्या लक्षात आलं की या बियाणांपासून आलेल्या ओंब्यांना इतरांपेक्षा अधिक दाणे आहेत आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हे जे काही बियाणं आपण शेताच्या मधोमध पेरलेलं होतं वेगळं होतं म्हणून तर त्याच त्या ठिकाणी बियाणांपासून आलेल्या ज्या ओंब्या होत्या त्यांना इतरांपेक्षा खूप दाणे आहेत म्हणजे चांगल्या प्रकारचं पीक जे आहे तर ते या बियाणांपासून मिळू शकतं हे दादांच्या लक्षात आलं त्याने असे अनेक वर्ष केले अने आणि त्याने अनेक वर्ष हा प्रयोग सुरू ठेवला आणि त्यांची खात्री पटली की हे अधिक उत्पादन देऊ शकते आणि दादाजी यांची त्यांना शांत बसू देत नव्हती वर्षानुवर्ष त्यांनी हे प्रयोग केले आणि त्यांना खात्री पटली की हे बियाणं जे आहे ते शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देऊ शकतं त्यांनी गावातील लोकांना ते लावण्याची विनंती केली आणि गावातल्या लोकांना त्यांनी सांगितलं की तुम्ही सुद्धा हे बियाणे जे आहे तर ते शेतामध्ये लावा पण कोणी तयार झालं नाही परंतु दादाजींवरती कोणी विश्वास ठेवला नाही भीमराव शिंदे तयार झाले आणि शेवटी त्यांच्या गावामध्ये असणारे भीमराव शिंदे नावाचे जे शेतकरी होते ते तयार झाले त्यांनी चार एकरांवर पहिल्यांदा ती बियाणे वापरले आणि त्यांची भीमराव शिंदे यांची जी काही चार एकर शेती होती तर त्या चार एकरावरती त्यांनी सर्वप्रथम हे जे बियाणं आहे की जे दादा जी खोबरागडे यांनी शोधून काढलेलं होतं तर ते त्यांनी उपयोगात आणलं ते बियाणं पेरलं आपल्या चार एकर शेतामध्ये आणि आश्चर्य असे की अवघ्या चार एकरांमध्ये नव्वद क्विंटल तांदळाचे उत्पादन झाले आणि आश्चर्य असं की या चार ecran mă de bimbrau și de -a अगदी सर्वोत्तम असं तांदळाचं उत्पादन झालं नव्वद क्विंटल ह्या चार एकरांमधला तांदूळ त्यांना मिळाला आणि हे हे पीक जे होतं किंवा हे जे उत्पादन होतं बाड़ा, ते इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत खूप होतं तळोदी बाळापूरच्या बाजारात हा तांदूळ केला आणि तळोदी बाळापूर नावाची जी बाजारपेठ आहे तिथे जवळच असणारी तिथे जेव्हा हा तांदूळ विक्रीसाठी ह्या भीमराव शिंदे यांनी नेला ने तेव्हा त्यावर व्यापाऱ्यांच्या अक्षरशः उड्या पडल्या आणि तो तांदूळ पाहिल्यानंतर व्यापाऱ्यांना सुद्धा असं वाटलं की हा तांदूळ आपण विकत घ्यायला पाहिजे पाहिजे आणि सगळ्याच व्यापाऱ्यांनी हा तांदूळ विकत घेण्यासाठी प्रयत्न केला अक्षरशः त्यांच्या या तांदळावरती उड्या पडल्या तेथेच ते या तांदळाचं नाव पडले एच एम टी आणि अर्थातच तिथंच या तांदळाचं नामकरण झालं एच एम टी असं आणि वर्षभर मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या संशोधक शेतकऱ्यांनी हंगामाच्या काळात मुलीच्या दीड एकर शेतीमध्ये अनेक एक प्रयोग केले आणि वर्षभर खरंतर ह्या दादाजी खोबरागडे यांना स्वतःची शेती सुद्धा नाही आणि मजुरी करून आपलं पोट भरणारे हे दादाजी खोबराकडे जे संशोधक शेतकरी आहेत की सुगीच्या दिवसामध्ये जेव्हा भात काढणीला वगैरे आलेलं असतं तेव्हा अशा काळामध्ये मुलीच्या दीड एकर शेतामध्ये त्या अशा प्रकारचे प्रयोग करायचे आणि त्यांनी तांदळाच्या एकूण आठ जाती शोधून काढल्या आहेत आणि आतापर्यंत त्यांनी तांदळाच्या जवळपास आठ जाती ज्या आहेत त्या शोधून काढल्या म्हणजे एक सामान्य असणारा शेतकरी परंतु आपल्या संशोधक वृत्तीनं अशा प्रकारे नवे प्रयोग करतो आणि तांदळाच्या आठ जाती काढतो आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं असणारं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणणार आणि समाजाची अन्नधान्याची गरज त्या ठिकाणी पूर्ण करू शकतील असं बियाणं शोधून काढण्याचं काम दादाजी खोबरागडे यांनी केलं म्हणजे व्यक्ती किती शिकलेली आहे याही पेक्षा तिच्याकडं जे काही त्या ठिकाणी ज्ञान आहे किंवा तिच्याकडं ज्या प्रकारची संशोधक वृत्ती आहे तर तिचा उपयोग ती समाजासाठी कसा करते हे सुद्धा महत्वाचं आहे आणि दादाजी खोबरागडे कदाचित कमी शिकलेले असतील अगदीच त्या ठिकाणी एखाद्या छोट्याशा गावातले असतील पण त्यांनी संशोधक वृत्तीनं केलेलं हे काम जे आहे तर ते मात्र खूप मोठं आहे आणि या अशा दादाजी खोबरागडे यांचं हे जे काही शेती क्षेत्रातलं कार्य आहे त्याचा त्या ठिकाणी त्याची नोंद जी आहे नों ती सरकार दरबारी घेण्यात आली आणि दादाजी खोबरागडे यांना शासनानं कृषी भूषण हा पुरस्कार जो आहे तर तो, तो दिला कृषी भूषण देऊन त्यांचा गौरव केला अवघ्या दीड एकर शेतावर प्रयोग करणारा असा हा शेतकरी की जी त्यांची स्वतःची पण शेती नाही मुलीचीच दीड एकर जी शेती आहे त्यामध्येच त्यांनी हे सगळं संशोधन केलं आणि सगळेजण थक्क होतील अशा प्रकारचं हे संशोधनाचं काम जे आहे ते केलं मोठमोठ्या मुट शास्त्रज्ञांना सुद्धा जे शक्य होत नाही ते दादाजी खोबरागडे यांनी करून दाखवलं आणि या तांदळाच्या आठ जाती त्यांनी शोधून काढल्या अशा प्रकारे हे दादाजी खोबरागडे हे खर तर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आपल्या देशाच्या दृष्टीनं भूषणावं आहेत आता या उतार्याचे काही शब्दार्थ आपण बघूया गडद म्हणजे गर्द दाट हेरून ठेवणे म्हणजे नीट पाहणे परिपक्व म्हणजे संपूर्ण पिकणे उदरनिर्वाह करणे म्हणजे पोट भरणे हंगाम म्हणजे मोसम सुगी आणि कृषीभूषण म्हणजे प्रयोगशील शेतकऱ्यांना दिला जाणारा शासकीय पुरस्कार विद्यार्थी मित्र हो दादाजी खोबरागडे यांनी शोधून काढलेले जी भाताच्या जाती आहेत तांदळाच्या जाती जी आहेत तर ते आपण पाहूया त्या आहेत एच एम टी सोना नांदेड हिरा नांदेड चेन्नूर विजय नांदेड नांदेड ब्याण्णव डी आर के नांदेड दीपक काटे एच एम टी आणि डी आर के दोन अशा प्रकारच्या या तांदळाच्या जाती ज्या आहेत तर त्या दादाजी खोबरागडे यांनी शोधून काढल्या आपण या पाठामध्ये ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव हो, आणि संशोधक शेतकरी असणारे दादाजी खोबरागडे यांच्याविषयी जाणून घेतलं मला खात्री आहे या दोन थोर व्यक्तिमत्त्वांविषयी आपण जाणून घेऊन नक्कीच त्यांच्यासारखं एक वैशिष्ट्यपूर्ण काम आपल्या जीवनामध्ये आपण नक्की करू आज या पाठामध्ये आपण स हा सगळा भाग समजून घेतला आता दादाजी खोबरागडे यांचा हा उतारा वाचल्यानंतर आपल्याला काही गोष्टी इथे करायला सांगितलेल्या आहेत की नवीन काही शोधूया म्हणजे आपल्यातल्या संशोधक वृत्तीला आपण चालना देऊया धान्य व फळांच्या दुकानात जा आणि दुकाना खालील वस्तूंच्या जातींची नावे विचारा यादी करा आणि आपल्याला इथे काही वस्तू दिलेल्या आहेत आणि त्या वस्तूंच्या विविध जाती जशा तांदळाच्या अनेक जाती आहेत तसं त्या ठिकाणी इथं दिलेल्या जे काही धान्य आणि फळांच्या विविध जाती ज्या आहेत तर त्यांची नावं आपण प्रत्यक्ष दुकानात जाऊन त्या वस्तू पाहाव्यात त्यांच्या जातीविविध कोणत्या प्रकारचे आहेत ते समजून घ्यावं आणि त्याची एक यादी करावी असं तुम्हाला सांगितलेलं आहे दुसरी कृती दिलेली आहे की तांदूळ या धान्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात त्याची यादी तयार करा आणि आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा असे अनेक पदार्थ तांदळापासून केले जातात हे माहिती आहे तुम्ही त्याची एक यादी जी आहे तर ती तयार करा आणि ई दिलेलं आहे आंतरजालाच्या सहाय्यानं महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात तांदळाचं उत्पादन घेतलं जातं याची माहिती मिळवा व लिहा आता आंतरजाल म्हणजेच इंटरनेट आणि या इंटरनेटच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तांदळाचं उत्पादन घेतलं जातं त्याचीही माहिती आपल्याला मिळवायला सांगितलेली आहे साध्या सोप्या कृती आहेत आणि आपण ठरवलं तर नक्कीच या ठिकाणी ह्या कृती आपण आनंदानं पूर्ण करू शकतो चला तर मग प्रयत्न करा नक्की तुम्हाला नवीन माहिती जी आहे ती मिळवल्याचा आनंद मिळेल विद्यार्थी मित्र हो आज या पाठामध्ये आपण इथेच थांबो सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद